तर ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते यांची शिक्षकाला शिवीगाळ करत धमकावल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे. विनोद पोफळे असे या शिक्षकाचं नाव आहे. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये. तुकाराम काते यांच्या शिक्षण संस्थेमधून या शिक्षकाचा 23 महिन्यांचा पगार द्यायचा होता. त्यासाठी शिक्षकानं फोन केला असता काते यांनी शिवीगाळ करत धमकावल्याचं समोर आलंय. दरम्यान हा शिक्षक कोरोना काळामध्ये कोणालाही न कळवता शाळा सोडून गेला होता आणि नंतर पगार मागत असल्यानं आपण असं बोलून गेलो अशी माहिती काते यांनी दिलेली आहे. आपण ही ऑडिओ क्लिप नेमकी काय ती ऐकूयात. विनोद पोकळी बोलतोय. आपल्या शाळेत कामाला होतो इंग्लिश मिडियमला 8वी 9वीला शिकवायला. पगार आलेले सर 23 महिने. तू आता काय कर माहितीये? हा सर, पंतप्रधानांकडे कंप्लेंट कर माझी. हा, पगार देत नाही, कंप्लेंट कर. मला गावामध्ये फिरून येतो, सर्वांना सांगतो की माझा पगार दिला नाही, पगार दिला नाही. मी तुला शाळेत असताना हे बोललो होतो तेव्हा आला सर. मी आलो शाळेत सर. सर सॉरी, कधी आला होता? कधी आला होता सर? गाडवा सर. मी शाळेत आलो सर. नागे सरांनी मला दोन पाय हातात देऊन तुझ्या जास्त उशार केला सर. म्हणजे म्हणलं काय? आला नालागिरी करतो. नालागिरी काय करतो? माझी काय नालागिरी? नालागिरी इकडे तिकडे कुठे जातो? सर्वांकडे जातो. कशावर जातो? अहो सर, सर्वांकडे कुठे गेलोय? नागेश सर सरळ बोलतात डायरेक्ट पगार नाही आणि काय करून घ्या. नागेश सर, नागेश नाही, दुसरीकडे गेला होता. मला फोन आले तिकडून. समजला सर? पगार मी 6 महिने सर राहून मारतो, घरी चक्र मारतो. तुला कुठे जायचं? जा कुठे जायचं जा. आणि मला परत फोन केला तर मग बरोबर करून टाकेन तुला मी. म्हणजे सर म्हणजे काय नाही, ठेव फोन. अहो सर, पगार राहिला, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते सर असं. या ऑडिओ क्लिपची पुष्टी एबीपी माझा करत नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.